उन्हाचा पारा प्रचंड चढलेला असल्याने गर्मीमुळे अंगाची लाही होत असताना ऐन शिमगोत्सवात अचानकपणे दाखल झालेल्या अवकाळी पावसानं वातावरणात गारवा आणलाच. पण त्याचबरोबर पावसाच्या सरीमध्ये युवाईनं ताल धरत शिमग्याची धुळवड साजरी केली. एकीकडे उन्हाळ्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत असताना आलेल्या अवकाळी पावसामुळे गर्मीमुळे हैराण झालेल्या लोकांबरोबरच पशुपक्षी प्राणी आणि झाडे झुडपेही सुखावली, तर धरणी माताही सुगंधित झाली. पण उन्हाळ्यात गवत वाळल्याने लागणारे वणवेही थांबणार आहेत. सृष्टीच्या याच आनंदात धमाल मौज मस्ती करत सहभागी होत पावसाच्या सरीमध्ये अबालवृद्धांनी शिमग्याची हाळी देत धुळवड साजरी केली. गेल्या 2 महिन्यामध्ये गर्मीचा उखाडा वाढलेला आहे. या वाढलेल्या उखाड्यामुळे जिकडे तिकडे वनवे सुद्धा लागलेले बघायला मिळत आहेत, ज्यामुळे जीवसृष्टी धोक्यात आली आहे. जिकडे तिकडे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहे. असं असताना काल आंबोलीमध्ये धोधो मुसळधार पाऊस कोसळला, ज्यामुळे इथली धरणी माता सुखावली आहे, इथले ऊस शेतकरी सुखावले आहेत. शिवाय या ठिकाणी जे काही थोडेफार वनवे लागत होते ते वनवे सुद्धा विझलेले आहेत, त्यामुळे संपूर्ण सृष्टी ही सुखावलेली आहे. येत्या काळात पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे ते काही प्रमाणात कमी होणार आहे. हा एक इथला मुख्य प्लस पॉईंट ठरणार आहे. आणखी 2-3 दिवस जर असा पाऊस पडला तर मे महिन्यापर्यंत पाण्याची मारामार होणार नाही आहे असं म्हणू शकतो आपण. थोडक्यात निसर्गाला प्रत्येक घटकाची काळजी आहे, त्यामुळेच हा पाऊस पडला आहे आणि हा पाऊस आम्ही स्वागतार्ह समजतो. असा पाऊस आणखी 4 दिवस पडावा जेणेकरून ही सृष्टी पूर्णपणे सुखावी.